हेलो स्टूडेंट, माय नेम इज प्रोफेसर डी ए भोसले, वर्किंग एज अ लेक्चरर इन इंडिकेटिव्ह यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. सब्जेक्ट आता आपण बघत आहोत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, आणि त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये आपला युनिट नंबर 1 चालू आहे. तर युनिट नंबर 1 आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. आता आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघा बाळांनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण प्रोसेस मॉडेलचे दोन टाईप्स बघितले होते, पर्स्पेक्टिव्ह प्रोसेस मॉडेल आणि स्पेशलाइज्ड प्रोसेस मॉडेल. तर पर्स्पेक्टिव्ह प्रोसेस मॉडेलमध्ये आपण वॉटरफॉल मॉडेल, स्पायरल मॉडेल, रॅड मॉडेल हे तीन मॉडेल्स आपण स्टडी केले होते. तर आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे, तो आहे स्पेशलाइज्ड प्रोसेस मॉडेल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्पेशलाइज्ड प्रोसेस मॉडेल म्हणजे काय आणि त्याचे दोन टाईप्स आपल्याला बघायचे आहेत, आणि त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती आपल्याला बघायची आहे अगाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. अगाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्याचे प्रिन्सिपल्स बघायचे, त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानंतर अगाईल सॉफ्टवेअरचे फीचर्स, त्यानंतर मेरिट्स अँड डिमेरिट्स. आपल्याला आज एवढे पॉईंट्स कम्प्लीट करायचे आहेत. तर फर्स्ट पॉईंट बघूया बाळांनो आपण, कॉम्पोनंट बेस्ड मॉडेल. कॉम्पोनंट बेस्ड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इज अ प्रोसेस दॅट फोकसेस ऑन डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड सिस्टीम विथ यूज ऑफ रियुजेबल सॉफ्टवेअर कॉम्पोनंट्स. म्हणजेच काय, कॉम्पोनंट बेस्ड मॉडेल म्हणजे आपण कॉम्पोनंट्स डिझाईन करायचे जे अनादर कॉम्पोनंट्स ते आपण परत रियूज करता येतील. द कॉम्पोनंट बेस्ड डेव्हलपमेंट मॉडेल मेक्स द यूज ऑफ व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्पायरल मॉडेल. म्हणजे कॉम्पोनंट बेस्ड डेव्हलपमेंट मॉडेलमध्ये स्पायरल मॉडेलचे फीचर्स यूज केलेले आहेत. दॅट मीन्स द नेसेसरी चेंजेस कॅन बी मेड इन द सॉफ्टवेअर ड्युरिंग इच आयट्रेशन ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सायकल. म्हणजेच काय, समजा प्रत्येक फेज वेळी जर आपल्याला वाटले रिक्वायरमेंट चेंज झाल्या, तर चेंजेस आपण जे करणार आहोत तर ते प्रत्येक सायकलच्या दरम्यान आपण ते चेंजेस करू शकतो. म्हणजे कॉम्पोनंट बेस्ड मॉडेल ज्याप्रमाणे आपण स्पायरल मॉडेलमध्ये आपण चेंजेस करतो, त्या पद्धतीनं आपण कॉम्पोनंट बेस्ड मॉडेलमध्ये सुद्धा आपण चेंजेस करू शकतो. दीज कॉम्पोनंट्स हॅव स्पेशलाइज्ड टार्गेटेड फंक्शनॅलिटीज अँड वेल डिफाईन्ड इंटरफेसेस. म्हणजे त्याच्यासाठी स्पेशल फंक्शन्स आणि वेल डिफाईन्ड इंटरफेसेस डिझाईन केलेले आहेत. बिफोर बिगिनिंग द मॉडेलिंग अँड कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट दॅट कॅन्डिडेट कॉम्पोनंट्स मस्ट बी सर्च्ड अँड अनालाइज्ड. म्हणजे कॉम्पोनंट कॅन बी सिम्पल फंक्शन आहे, कॉम्पोनंट हा काय आहे, सिम्पल फंक्शन आहे किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड क्लास आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, मॉडेल्स डिझाईन करायचे आहेत आणि ते आपल्याला अगेन रियूज करता येतील. हे आपण कशा पद्धतीने रियूज करायचे आहेत हे आपण चेक करणार आहोत. तर कॉम्पोनंट बेस्ड मॉडेलसाठी वेगवेगळ्या ज्या आपल्याला स्टेप्स बघायच्या आहेत. फर्स्ट स्टेप काय आहे, आयडेंटिफाय द कॉम्पोनंट बेस्ड प्रोडक्ट. म्हणजे आपण आता कोणता प्रोडक्ट डिझाईन करणार आहोत तो काय करा, आयडेंटिफाय करा अँड अनालाइज देम फॉर ऍप्लिकेशन डोमेन. आणि आपल्याला तो अनालाइज करायचा आहे. सेकंड आहे अनालाइज द कॉम्पोनंट इंटिग्रेशन इश्यूज. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सेकंड स्टेपमध्ये त्याच्या रिलेटेड असणाऱ्या सगळ्या इश्यूज ज्या आहेत त्या अनालाइज करायच्या आहेत. थर्ड स्टेप आहे डिझाईन द सॉफ्टवेअर आर्किटेक्चर टू अकॉमोडेट द कॉम्पोनंट. म्हणजे आपल्याला जे कॉम्पोनंट डिझाईन करायचं आहे त्याच्यासाठी एक आर्किटेक्चर डिझाईन करायचं आहे. त्यानंतर इंटिग्रेट द कॉम्पोनंट्स इन टू सॉफ्टवेअर आर्किटेक्चर. म्हणजे ते कॉम्पोनंट्स काय करायचे आहेत, आपल्याला स्मॉल पीसेसमध्ये, स्मॉल आर्किटेक्चरमध्ये डिवायडेशन करायचं आहे. त्यानंतर फिफ्थ स्टेप आहे कंडक्ट कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्टिंग फॉर द डेव्हलप्ड सॉफ्टवेअर. म्हणजे आपण जे मॉडेल्स डिझाईन करणार आहोत त्याच्यावरती जे एक्झिक्यूट झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला टेस्टिंग अप्लाय करायची आहे. म्हणजेच कॉम्पोनंट बेस्ड मॉडेलचा यूज काय आहे, की आपल्याला जो सॉफ्टवेअर आपण डेव्हलप करणार आहोत त्याचा रियूज करता आला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला मॉडेल्स डिझाईन करायचे आहेत आणि तेच मॉडेल्स आपल्याला वेगवेगळे मॉडेल्समध्ये, सब मॉडेल्समध्ये डिझाईन करून त्याचे सब आर्किटेक्चर्स डिझाईन करून त्या पद्धतीने त्याच्यावरती टेस्टिंग अप्लाय करायचं आहे, जेणेकरून तेच आपल्याला सॉफ्टवेअर जे मॉडेल आहे ते आपण अगेन रियूज करू शकतो. म्हणजेच काय, सॉफ्टवेअर रियुजेबिलिटी इज द मेजर ऍडव्हान्टेजेस ऑफ कॉम्पोनंट बेस्ड डेव्हलपमेंट. म्हणजे जे सॉफ्टवेअर आपण डिझाईन करणार आहोत तर आपण रियूज करू शकलो, म्हणजे रियूज करता आले पाहिजे. द रियुजेबिलिटी रिड्युसेस द डेव्हलपमेंट सायकल टाईम अँड कॉस्ट. जेणेकरून आपण जे सॉफ्टवेअर रियूज करणार आहोत ते अगेन रिक्रिएट करणार नाही, त्याच्यासाठी परत डेव्हलपमेंट करता येणार नाही, किंवा त्याच्यासाठी जो टाईम आहे तो आपला म्हणजे सेव्ह होणार आहे, आणि जेणेकरून त्याची कॉस्ट सुद्धा काय आहे की सेव्ह, म्हणजे कॉस्ट सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी कमी लागणार आहे. अशा पद्धतीनं कॉम्पोनंट बेस्ड मॉडेल यूज करून आपण टाइम म्हणजे युटिलाइज करू शकतो आणि त्याची कॉस्ट सुद्धा कमी करू शकतो. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे फॉर्मल मेथड मॉडेलचा.
फॉर्मल मेथड मॉडेल्स म्हणजे काय? तर ज्या म्हणजे ज्या पद्धतीने आपण स्पेशलाइज्ड प्रोसेस मॉडेल मध्ये दोन टाइपचे मॉडेल्स आहेत, कंपोनेंट आणि फॉर्मल. तर फॉर्मल मेथड मॉडेल्स म्हणजे काय? इट इज अ सेट ऑफ द ऍक्टिव्हिटीज इन विच द फॉर्मल मॅथमॅटिकल स्पेसिफिकेशन इज यूज्ड. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला मॅथमॅटिकल जे काही टास्क करायचं आहे त्याचा ऍक्टिव्हिटीचा जो सेट असतो त्याला म्हणायचं फॉर्मल मेथड मॉडेल. फॉर्मल मेथड्स आर पर्टिक्युलर काइंड ऑफ मॅथमॅटिकली टेक्निक्स फॉर द स्पेसिफिकेशन डेव्हलपमेंट अँड व्हेरिफिकेशन ऑफ द सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर सिस्टीम. म्हणजे आपल्याला सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर सिस्टीम जी डेव्हलप करायची आहे त्याच्यासाठी जे लागणारे आपले जे आपल्याला जे लागणारे मॅथमॅटिकल फॉर्म्युले जे आहेत स्पेसिफिकेशन्स आहेत ते यूज करायचे आहेत. द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंजिनियर स्पेसिफाईज डेव्हलप अँड टेस्ट द कॉम्प्युटर बेस्ड सिस्टीम युझिंग मॅथमॅटिकल नोटेशन. त्याच्यासाठी आपल्याला मॅथमॅटिकलचे वेगवेगळे नोटेशन्स वेगवेगळे फॉर्मल मेथड्स यूज करायचे आहेत. द ॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग फॉर्मल मेथड मॉडेल इज दॅट इट ओव्हरकम्स द मेनी प्रॉब्लेम दॅट एन्काउंटर इन ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर प्रोसेस मॉडेल. म्हणजे जे ॲडव्हान्टेजेस आहेत की फॉर्मल मेथड काय यूज करायचं, जे आत्ताचे जे ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर आहेत त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम्स आपण रिमूव्ह करू शकतो. म्हणजे प्रॉब्लेम्स कोणतीच असतात, ॲम्बिग्युटी असतो किंवा इनकम्प्लीटनेस असतो किंवा इनकन्सिस्टन्सी असतो, ते रिमूव्ह करण्यासाठी आपण फॉर्मल मेथड मॉडेल यूज करणार आहोत. कारण याच्यामध्ये आपण मॅथमॅटिकली स्पेसिफिकेशन्स आपण ॲड करून त्या पद्धतीने ते प्रॉब्लेम्स रिमूव्ह करणार आहोत. द फॉर्मल मेथड मॉडेल इज अ टाइम कन्झ्युमिंग अँड एक्सपेन्सिव्ह. म्हणजे फॉर्मल मेथड मॉडेल काय आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे आणि एक्सपेन्सिव्ह आहे. तर या पद्धतीने आपले हे दोन मॉडेल्स आहेत. बाळांनो याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात की एक्सप्लेन कंपोनंट बेस्ड डेव्हलपमेंट मॉडेल आणि फॉर्मल मेथड मॉडेल. इथे आपले जे प्रोसेस मॉडेल्स आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत. तर नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे की अगाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे काय. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपल्या जो सिलेबस मधील युनिट नंबर 1 मधील आहे 1.8 तो आपला आहे अगाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे काय. तर अगाईल म्हणजे काय, तर आपल्याला जे आपण आता प्रोसेस मॉडेल बघितले तर त्या प्रत्येक प्रोसेस मॉडेलचा काय होता, ते प्रत्येक प्रोसेस मॉडेल आपण ज्या ज्या पद्धतीने सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहोत त्याला जो सुटेबल आहे तो प्रोसेस मॉडेल यूज करायचा आणि त्या पद्धतीने सॉफ्टवेअर डेव्हलप करायचा आहे. तसाच हा नवीन एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॉडेल आहे, त्याचं नेम आहे अगाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॉडेल. तर याचा यूज काय आहे की आपण काय करायचंय, ज्या पद्धतीने आपण प्रिव्हियस जे पर्स्पेक्टिव्ह प्रोसेस मॉडेल होते त्याच्यामध्ये आपण काय करत होतो, डॉक्युमेंटेशन करून त्या डॉक्युमेंटेशननुसार आपण प्रोजेक्ट डेव्हलप करत होतो. पण अगाईलमध्ये काय करायचं आहे, त्या डॉक्युमेंटेशनला जो इम्पॉर्टन्स दिलेला आहे तो दिलेला नाही आहे, तर तिने काय केलेलं आहे, डायरेक्ट त्याचं इम्प्लिमेंटेशनच चालू केलेलं आहे. तर त्याला म्हणायचं अगाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॉडेल. तर तेच आपण वन बाय वन बघूया. द अगाईल प्रोसेसेस आर लाईट वेट मेथड्स आर पीपल बेस्ड रॅदर दॅन प्लॅन बेस्ड मेथड. म्हणजेच काय, त्याच्यावरती काम आपण इम्पॉर्टन्स लोकांना द्यायचं आहे की त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट लागणार आहे ते आपण त्याला महत्त्व दिलेलं नाही, फक्त लोकांच्याकडून आपण काम करून घ्यायचं आहे, त्याचं प्लॅनिंग वगैरे काही करायचं नाही. द अगाईल प्रोसेस फोर्सेस द डेव्हलपमेंट टीम टू फोकस ऑन सॉफ्टवेअर इट सेल्फ रॅदर दॅन डिझाईन अँड डॉक्युमेंटेशन. म्हणजे आपण डिझाईन करणार, डॉक्युमेंटेशन करणार, रिक्वायरमेंट कलेक्शन करणार म्हणजे रिक्वायरमेंट गॅदरिंग करणार, त्याचं प्लॅनिंग करणार, कोडिंग करणार, त्या ते न करता आपण काय करायचं आहे, जेव्हा सॉफ्टवेअर कम्युनिकेशन झाल्यानंतर आपल्याला जो सॉफ्टवेअर डेव्हलप करायचा आहे त्याच्यावरती डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन आपण चालू करायचं आहे. द एम ऑफ अगाईल प्रोसेस इज टू डिलिव्हर द वर्किंग मॉडेल ऑफ सॉफ्टवेअर क्विकली टू कस्टमर. म्हणजे तो काय करायचा आहे, त्याचा एम काय आहे की तो जो मॉडेल आपण सॉफ्टवेअर जो डिझाईन करणार आहे तो काय करायचा आहे, आपल्याला क्विकली आपल्याला काय करायचं आहे, तो त्या कस्टमरला प्रोव्हाइड करायचा आहे, जेणेकरून तो सॉफ्टवेअर जो असेल तो आपण. अगाईल प्रोसेसेस आर दी लाईट वेट मेथड्स आर द पीपल बेस्ड रॅदर दॅन प्लॅन बेस्ड मेथड. म्हणजेच काय केलेलं आहे तिने, तर प्लॅनिंग किंवा डॉक्युमेंटेशन याला महत्व न देता डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. द एम ऑफ अगाईल प्रोसेस इज टू डिलिव्हर द वर्किंग मॉडेल ऑफ सॉफ्टवेअर क्विकली टू द कस्टमर. म्हणजे एकदम कमी वेळेत किंवा फास्टली तो काय करायचा आहे, कस्टमरला तो प्रोजेक्ट द्यायचा आहे. त्याचा ह्याचा फक्त एम काय आहे की तो प्रोजेक्ट फक्त आपण कस्टमरला हँडओव्हर करायचा आहे, पण त्याच्यामध्ये त्याचं डॉक्युमेंटेशन काय करत बसायचं नाही.
तर मात्र ह्या अगाईलचे सुद्धा वेगवेगळे डिमेरिट सुद्धा आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत. तर अगाईलचे प्रिन्सिपल्स आहेत. फर्स्ट प्रिन्सिपल काय आहे बघा, अर्ली अँड कंटिन्युअस डिलिव्हरी ऑफ व्हॅल्युएबल सॉफ्टवेअर. म्हणजे काय करायचं आहे, ते कस्टमरला सॅटिस्फाय करायचं आहे की ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपण तो प्रोजेक्ट त्याला देऊन. म्हणजे बघा, कमी वेळेत आपल्याला सॉफ्टवेअर मिळालं तर कस्टमर खुशच होणार आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, तो आपण अगाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यूज करून आपण त्या कस्टमरला हँड ओव्हर करू शकतो. म्हणजे अगाईलचा फर्स्ट प्रिन्सिपल आहे अर्ली अँड कंटिन्युअस डिलिव्हरी ऑफ व्हॅल्युएबल सॉफ्टवेअर. सेकंड आहे इम्ब्रेस चेंजेस. म्हणजेच काय, द चेंजेस इन द रिक्वायरमेंट मस्ट बी अकॉमोडेटेड. म्हणजेच काय, जर समजा आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करत राहिलो आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली जर चेंजेस करायचे झाले असतील तर ते चेंजेस सुद्धा आपल्याला करता आले पाहिजेत. म्हणजे त्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो. फ्रिक्वेंट डिलिव्हरी, नेक्स्ट प्रिन्सिपल आहे फ्रिक्वेंट डिलिव्हरी. म्हणजेच काय, डिलिव्हर वर्किंग सॉफ्टवेअर क्वाईट ऑफन विद इन द शॉर्टर टाइम स्पॅन डिलिव्हर द वर्किंग युनिट. म्हणजे कमी वेळेत ते काय करायचं आहे, तो सॉफ्टवेअर डिलिव्हर करायचा आहे. म्हणजे कमी वेळेत तो सॉफ्टवेअर हँड ओव्हर करायचा आहे. त्यानंतर फोर्थ प्रिन्सिपल आहे बिझनेस अँड डेव्हलपर्स टुगेदर. म्हणजेच काय, बिझनेस पीपल आणि डेव्हलपर जे असतात त्यांनी एकत्र मिळून त्या प्रोजेक्टवरती काम केलं पाहिजे. नेक्स्ट आहे मोटिवेटेड इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे मोटिवेट करायचे, द मोटिवेट दी पीपल्स हु आर बिल्डिंग दी प्रोजेक्ट. म्हणजे जे प्रोजेक्ट तयार करणार आहेत बघा, जे डेव्हलपर असणार आहेत त्यांना ते काय करायचं आहे, सपोर्ट कायम मोटिवेट करत राहायचं आहे. म्हणजे तो फास्टली प्रोजेक्ट तयार होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे फेस टू फेस कन्वर्जेशन. म्हणजे काय, प्रत्येक टीम मेंबर बरोबर किंवा ते जो मॅनेजर आहे किंवा जितके पीपल्स त्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्यांच्या प्रत्येकाबरोबर फेस टू फेस कन्वर्जेशन झालं पाहिजे. त्यानंतर वर्किंग सॉफ्टवेअर. म्हणजेच काय, द वर्किंग सॉफ्टवेअर इज द प्रायमरी मेजर ऑफ प्रोग्रेस ऑफ द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. म्हणजे ज्याच्यावरती आपण काम करतो त्या सॉफ्टवेअरवरती वर्किंग करत राहिलं पाहिजे. म्हणजे ज्याच्यामुळे त्या सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्रेस होत राहील. त्यानंतर टेक्निकल एक्सलन्स. टेक्निकल एक्सलन्स म्हणजेच काय, त्याच्यामध्ये नवीन नवीन टेक्निक्स जे आहेत ते आपण ॲड करायचे आहेत. त्यानंतर सिम्प्लिसिटी. सिम्प्लिसिटी म्हणजेच काय, जो आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहोत तो मस्ट बी सिम्पल असला पाहिजे. वाईल डेव्हलपिंग द प्रोजेक्ट युझिंग दी वेगवेगळे अप्रोचेस आपण यूज करून तो डेव्हलप करणार आहोत, मात्र तो सिम्पल असला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे सेल्फ ऑर्गनायझिंग टीम. म्हणजेच काय, द टीम मस्ट बी सेल्फ ऑर्गनायझिंग टीम गेटिंग द बेस्ट आर्किटेक्चर रिक्वायरमेंट्स अँड डिझायनिंग. म्हणजेच काय, तर त्या टीममध्ये काय करायचं आहे, स्वतः ती टीम डेव्हलप करायची आहे आणि त्याच्यामध्ये तो डेटा काय करायचा आहे किंवा त्याचे जे आर्किटेक्चर रिक्वायरमेंट्स आहेत ते स्वतः त्याच्यावरती काम करायचे आहेत त्या टीमने. नेक्स्ट आहे रेग्युलर रिफ्लेक्शन अँड ॲडजस्टमेंट. म्हणजेच काय, ॲट रेग्युलर इंटरवल द टीम थिंक्स ओव्हर द इश्यूज ऑर बिकम इफेक्टिव्ह. म्हणजेच काय, प्रत्येक वेळी त्या टीम मेंबर बरोबर त्याचं कम्युनिकेशन होऊन त्याचा जो डेटा आहे किंवा त्याच्यामध्ये जो आपल्याला आउटपुट मिळणार आहे ते इफेक्टिव्ह असलं पाहिजे. म्हणजे रेग्युलर रिफ्लेक्शन असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट सुद्धा असली पाहिजे. हे प्रिन्सिपल जे आहेत ते अगाईलचे आहेत, जेणेकरून अगाईल काय करणार आहे, पीपलला जास्त महत्त्व देणार आहे. म्हणजे हा पीपल बेस्ड प्रोजेक्ट आहे आणि डॉक्युमेंटेशन ह्याच्यामध्ये आपण करणार नाही. आता या अगाईलचे काय करायचे आहेत, आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अगाईल प्रोसेस. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे अगाईल प्रोसेस मस्ट बी अडॅप्टेड टू टेक्निकल अँड एन्व्हायरमेंटल चेंजेस. म्हणजेच काय आहे, तर अगाईल प्रोसेस हा टेक्निकली करायचा आहे. म्हणजे एन्व्हायरमेंट रिलेटेड सगळ्या ॲड करायच्या आहेत. म्हणजेच काय, टेक्निकली चेंजेस ऑकर झाल्या तर त्याला तो अगाईल सॉफ्टवेअर सपोर्ट करता आला पाहिजे. म्हणजे टेक्निकल चेंजेस त्याने करता आले पाहिजेत. त्यानंतर आहे द डेव्हलपमेंट ऑफ अगाईल प्रोसेस मस्ट बी इन्क्रिमेंटेड. म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्रीज झाली पाहिजे, द डेव्हलपमेंट प्रोसेस ही इन्क्रीज करता आली पाहिजे. नेक्स्ट आहे द कस्टमर फीडबॅक मस्ट बी युज्ड टू क्रिएट द नेक्स्ट इन्क्रीमेंट प्रोसेस. म्हणजेच काय, अगाईलमध्ये काय करायचं आहे, पण एखादा म्हणजे एक आपण जो प्रोजेक्ट घेतलेला आहे त्या प्रोजेक्टमधील आपण एक मॉड्यूल डिझाईन केला असेल तर तो मॉड्यूल काय करायचा आहे, लगेच त्या कस्टमरला हँड ओव्हर करायचा आहे आणि त्या मॉड्यूलचा आपल्याला फीडबॅक घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट जो मॉड्यूल डिझाईन करणार आहे किंवा नेक्स्ट आपल्याला जो इम्प्लिमेंट करायचा आहे त्याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा ॲड करता येईल किंवा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल. तर अशा पद्धतीने प्रत्येक मॉड्यूल डिझाईन केल्यानंतर त्या कस्टमरचा फीडबॅक घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे द सॉफ्टवेअर इन्क्रीमेंट मस्ट बी डिलिव्हर्ड इन शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम. म्हणजे कमी वेळेत तो सॉफ्टवेअर हँड ओव्हर करायचा आहे. त्यानंतर फिफ्थ आहे इट मस्ट बी आयटरेटिव्ह सो दॅट इच इन्क्रीमेंट कॅन बी इव्हॅल्युएटेड रेग्युलरली. म्हणजे त्याच्यामध्ये आयटरेटिव्ह म्हणजे सर्क्युलर असणार आहे. म्हणजे
फर्स्ट मॉडेल आपण हँडओव्हर केला, सेकंड मॉडेल जो डिझाईन करणार आहे त्याचा फीडबॅक घेणार, त्याच्यामध्ये काय इम्प्लिमेंटेशन करायचं आहे ते बघणार, म्हणजे हे सर्कल कधीपर्यंत फिरत राहणार आहे, जोपर्यंत आपला प्रोजेक्ट डेव्हलप होत नाही तोपर्यंत. त्यानंतर फीचर्स ऑफ अगाईल प्रोसेस, द सॉफ्टवेअर इटसेल्फ इज द इम्पॉर्टंट फीचर ऑफ टीम प्रोग्रेस रॅदर दॅन डॉक्युमेंटेशन. म्हणजेच काय करायचं आहे, त्या अगाईल प्रोसेसचा फीचर काय आहे की त्या टीमची प्रोग्रेस झाली पाहिजे, ते डॉक्युमेंटेशन आपण करायचं नाही, तर त्या लोकांना मोटिवेट करायचं आहे आणि त्या प्रोजेक्टवरती काम करण्यास प्रोत्साहन देऊन तो प्रोजेक्ट चांगला डेव्हलप करायचा आहे, त्याच्यावरती डॉक्युमेंटेशन करत बसायचं नाही. द डेव्हलपमेंट टीम हॅज ऑटोनॉमी टू डिटरमाइन हाऊ टू स्ट्रक्चर अँड हँडल द डेव्हलपमेंट वर्क. म्हणजे डेव्हलपमेंट टीमला एक स्वतंत्रता असते की त्याचं स्ट्रक्चर किंवा जे काही काम करायचं आहे ते तुम्ही फ्रीडमली करू शकता. चेंजेस कॅन बी इझिली अडॅप्टेबल, म्हणजे आपण त्या सॉफ्टवेअरमध्ये जर चेंजेस करायचे असतील तर आपण इझिली चेंज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, कस्टमर्स कॅन मोर इझिली एक्झामाइन द सॉफ्टवेअर अँड प्रोव्हाइड द फीडबॅक. म्हणजे कस्टमर जो आहे तर ते सॉफ्टवेअर स्वतः हँडल करू शकतो, म्हणजे त्यामध्ये चेंजेस करायचे असतील तर तो सांगू शकतो आणि त्यानंतर त्याचा स्वतः तो फीडबॅक सुद्धा देऊ शकतो. हे अगाईलचे फीचर्स आहेत, कारण अगाईल जो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे त्याचा मेन एम काय आहे, पीपल वरती जास्त फोकस द्यायचा, नॉट द डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन करायचं नाही तर त्या टीमला जास्त सपोर्ट करायचा आणि तो प्रोसेस प्रोजेक्ट जो आहे तो टीमकडून जास्त कमी वेळेत तो फास्ट प्रोजेक्ट डेव्हलप करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचे फायदे सुद्धा आहेत आणि तोटे सुद्धा आहेत. आता आपल्याला पहिले फायदे बघूया. आता तुमच्या लक्षात आलं असेल की अगाईल प्रोसेसचे फायदे काय असणार आहेत, तर आपण डॉक्युमेंटेशन करत बसून आपण टाइम त्याचा कंझ्युम करणार नाही, डायरेक्ट इम्प्लिमेंटेशनवरती फोकस देणार आहे, जेणेकरून तो सॉफ्टवेअर कमी वेळेत तो कस्टमरला मिळेल, ज्याच्यामुळे आपली कमी म्हणजे खर्च सुद्धा वाचणार आहे आणि आपल्याकडं आपण प्रोजेक्ट जो कमी वेळेत सुद्धा हँडओव्हर करणार आहोत, अशा पद्धतीने त्याचे मेरिट सुद्धा आहेत. तर फर्स्ट मेरिट बघूया, कस्टमर सॅटिस्फॅक्शन कॅन बी अटेंड बाय रॅपिड अँड कंटिन्युअस डिलिव्हरी ऑफ युजफुल सॉफ्टवेअर. म्हणजे प्रत्येक मॉडेल आपण डिझाईन झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट झाल्यानंतर आपण हँडओव्हर करणार आहोत तेव्हा त्याचा फीडबॅक घेणार आहोत, त्यामुळे कस्टमर सुद्धा सॅटिस्फाय होणार आहे की ज्या पद्धतीनं त्याला पाहिजे त्या पद्धतीनं त्याला मिळते का नाही, त्याच्या प्रत्येक वेळी आपण कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहोत. कस्टमर डेव्हलपर अँड टेस्टर इंटरॅक्ट विथ इच अदर ड्युरिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. ह्या तिन्हींचं सुद्धा म्हणजे कस्टमर डेव्हलपर आणि टेस्टर या तिघांचा सुद्धा रोल आहे ते अगाईलमध्ये, कारण काय हे तिन्ही जेव्हा एकत्र होतील तेव्हाच आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो. कारण प्रत्येक वेळी कस्टमरच्या चेंजेस चेंज होत राहिल्या तर डेव्हलपर त्या पद्धतीने त्याच्या रिक्वायरमेंट चेंज करत राहणार आहे आणि कस्टमरचा त्या पद्धतीने फीडबॅक सुद्धा घेणार आहे. थर्ड आहे, कंटिन्युअस अटेन्शन कॅन बी गिव्हन फॉर एक्सलंट टेक्निकल डिझाईन अँड सॉफ्टवेअर क्वालिटी. म्हणजे बघा, कंटिन्यू आपण ते त्यावरती काम करत राहिल्यामुळे त्यामध्ये नवीन नवीन टेक्निक्स काय पद्धतीने डिझाईन करता येतील किंवा त्याची क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करता येईल त्यावरती आपण फोकस देणार आहोत. नेक्स्ट आहे, इवन लेट चेंजेस इन रिक्वायरमेंट कॅन बी अकॉमोडेटेड. म्हणजेच काय, समजा तुमचं लास्ट मॉडेल डिझाईन करायला लागलेलं आहात आणि तेव्हा तुम्हाला वाटलं की चेंजेस करायचे असतील तर त्या टाइमला सुद्धा तुम्ही अगाईल प्रोसेस यूज करून तुम्ही त्या सॉफ्टवेअरमध्ये रिक्वायरमेंट चेंज करू शकता. आता हे झाले फायदे, पण डिमेरिट सुद्धा आहेत म्हणजे तोटे सुद्धा आहेत. देर इज अ लॅक ऑफ इम्पॅसिस ऑन नेसेसरी डिझायनिंग अँड डॉक्युमेंटेशन ड्युरिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. जर आपण अगाईल प्रोसेस मॉडेल यूज करून सॉफ्टवेअर डेव्हलप करत असेल तर आपण डॉक्युमेंटेशनवरती भर देणार नाही, मग त्यामुळे काय होणार आहे, त्याचं डिझायनिंग किंवा डॉक्युमेंटेशन याची कमतरता भासवणार आहे की आपल्याला ते ऍक्च्युअल कसा वर्क होतो किंवा त्याचं डिझाईन काय हे आपल्या लक्षात कधीच येणार नाही. द प्रोजेक्ट कॅन बी इझिली गेट ऑफ द ट्रॅप ऑफ कस्टमर इज नॉट क्लिअर अबाउट हिज रिक्वायरमेंट. म्हणजे आपण काय करतो, पर्स्पेक्टिव्ह प्रोसेस मॉडेल यूज केल्यानंतर आपण पहिला कस्टमरच्या रिक्वायरमेंट कम्प्लीट करतो. कस्टमरच्या रिक्वायरमेंट जेव्हा कम्प्लीट होतील तेव्हाच आपण प्रोजेक्ट तयार करायला घेतो. पण इथं तर कस्टमरवरती त्यांनी काय केलेल्या रिक्वायरमेंट्स जशा मिळतील, म्हणजे रिक्वायरमेंट्स इथं अजून त्यांच्या क्लिअर नसतात, जशा रिक्वायरमेंट मिळतील त्या पद्धतीनं त्याच्या पद्धतीनं त्या प्रोजेक्टवरती त्यांनी काम करत राहतात, जेणेकरून त्या प्रोजेक्टमध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल झाल्यात का नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही. हे डिमेरिट्स आहेत अगाईलचे. आता हे याच्यावरती क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज अगाईल प्रोसेस मॉडेल किंवा एक्सप्लेन दी प्रिन्सिपल्स ऑफ अगाईल प्रोसेस मॉडेल किंवा कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स किंवा एक्सप्लेन दी लिस्ट एनी टू मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ अगाईल प्रोसेस मॉडेल. पण आता बाळानो, अगाईल प्रोसेस मॉडेल्स सुद्धा आहेत. जसं आपण अगाईल म्हणजे काय बघितलो ना, तर त्याचे पर्स्पेक्टिव्ह प्रोसेस मॉडेल कसे आहेत, रॅड आहे, स्पायरल आहे, त्यानंतर वॉटरफॉल मॉडेल आहे, तसेच
अगाइल प्रोसेस मॉडेल सुद्धा आहेत। तर अगाइल प्रोसेस मॉडेल पाच प्रकारचे आहेत, एक्सट्रीम प्रोग्रामिंग, अडॅप्टिव सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, थर्ड आहे डायनामिक सिस्टीम डेव्हलपमेंट मॉडेल आणि फोर्थ आहे स्क्रम आणि फिफ्थ आहे क्रिस्टल। तर आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे जे पाच मॉडेल्स वन बाय वन, एक्स्ट्रीम प्रोग्रॅमिंग म्हणजे काय, क्रिस्टल म्हणजे काय, स्क्रम म्हणजे काय, हे मॉडेल्स वन बाय वन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत। तर आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो आपण जे दोन पॉइंट्स बघितले, स्पेशलाइज्ड मॉडेल त्याच्यामध्ये कंपोनंट बेस्ड आणि सेकंड होता फॉर्मल मेथड, आणि त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट बघितली अगाइल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॉडेल। मानो अगाइल म्हणजे काय याच्यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारतात। तुम्हाला दिलेले असाइनमेंट तुम्ही सॉल्व करा, आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता। तुम्हाला याचे असाइनमेंट्स दिलेल्या वेळेत कम्प्लीट करायच्या आहेत, आणि नेक्स्ट लेक्चरला आपल्याला अगाइल प्रोसेस मॉडेल ही कन्सेप्ट क्लिअर करायची आहे। हे पाच मॉडेल्स आपल्याला वन बाय वन स्टडी करायचे आहेत। आता आपण इथं थांबूया। थँक्यू।